ताई सगळं काय चाललंय हो? रंग असं काही वागेल असं वाटलंच नव्हतं. आपल्याला काहीतरी हालचाल करायला पाहिजे. मी या रंगाच्या गावी जाऊन येऊ का? त्याला असेल त्या अवस्थेत घेऊन येतो. हा समजतो काय स्वतःला? तू एकट्याने नाही जायचंस दादू, मी येणार आहे तुझ्या बरोबर. विश्वासघात केलाय रंगाने, त्याने आपल्याला फसवलं याचं दुःख नाहीये मला, पण त्याने देवीचे दागिने चोरण्याचा अक्षम्य गुन्हा केलाय, त्याबद्दल मी त्याला कधीही माफ करणार नाही. दादू तू तयारीला लाग, आपण निघूया. पण ताई मग घरच्यांचं काय? ते मी बघीन, आपण जायचं हे मात्र नक्की. तयारी करून जी. आई माझ्या आयुष्यात हे सगळं काय चाललं? मी आता जे पाऊल उचलते ते चूक की बरोबर ते मला माहीत नाही, पण मी खूप मोठा धोका पत्करते हे मात्र नक्की. मी तिकडे गेल्यावर रंगा कदाचित तिथे यायला नकारही देईल, पण आत्ता या क्षणी माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नाही. मी परत येईन तेव्हा एखाद वेळेला मला खरं काय ते सगळ्यांना सांगावं लागेल, पण त्यावेळी तू मला सांभाळून घेशील ही माझी खात्री आहे. आई हे सगळं निभावून येण्याची ताकद मला आहे.